सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालेगाव विभागामध्ये 3 लाखांच्या आतील कामे दाखवून कोट्यवधींची कामे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर या बजेटच्या कामाचे टेंडरही न काढता आणि कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्धी न करता ही बोगस कामे केल्याचं समोर आलं आहे. मर्जीतील ठेकेदार पोहोचण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणजे मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभाग असं म्हणण्याची आता सध्या वेळ आली आहे. कारणही तसंच आहे. मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागात 3 लाखांच्या आतील कामं दाखवून कोट्यवधींची कामे केल्याचं समोर आलं. याबाबत याच विभागाचे NT पाटील यांना विचारले असता ते उत्तर देण्यास तयार नाही. या प्रकरणाची थेट संबंध असणारे उप अभियंता राहुल पाटील हे देखील उत्तर द्यायला तयार नाही आहेत. राहुल पाटील हे तेच अधिकारी आहेत ज्यांच्यावर नाशिक विमानतळावर मुख्य अभियंता यांच्या पार्टीची जबाबदारी होती. ज्या पार्टीचा धिंगाणा अनेक माध्यमांनी जनतेसमोर आणला होता तेच हे पाटील साहेब आहेत जे शासनाची फसवणूक करत आहे आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार करत आहे. मात्र या सर्व प्रकरणाकडे याच विभागाचे वरिष्ठ अधिकारी हांडे हे लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे. मात्र त्यांना हे सर्व प्रकरण माहीत नसेल याही बाबतीत शंका उपस्थित होते की अधिकारी हांडे देखील या प्रकरणात सहभागी असून हमसाथ साथ हे जी प्रचिती देतात नेमकं आता या प्रकरणाला कोण न्याय देणार हा खरा प्रश्न आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष तिवारी यांनी केली आहे. नुकताच महिला आणि बाल विकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे 6,300 कोटी रुपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत सरकारला दणका दिला. मग या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयातच जावे लागेल की काय असं वाटतंय. पाटील यांची कारकीर्द तशी विवादितच आहे. तरीही लाभांच्या आणि महत्वाच्या पदावर ते कसे बसतात की त्यांच्यावर आणखी कुणाचा वरदहस्त आहे असं वाटण्यास वाव आहे. ऑनलाईन टेंडर आणि शासनाच्या नियमांचे वाभाडे काढत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतोच कसा? वरिष्ठ काय करतात? वरिष्ठांच्या संगनमताने तर हा प्रकार होत नाही ना? यावर देखील विचार करायला हवा हेच या प्रकरणावरून वाटत आहे. दरम्यान जोपर्यंत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत MKN या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार हे निश्चित.